नमस्कार तुम्ही शेतकऱ्यांनो, आज आपण एक नवीन मशीन बनवलेलं आहे, जेणेकरून आपण याला काऊ लिफ्टिंग किंवा गाय उचलण्याचं मशीन असं म्हणतो. या मशीनचं कसं आहे, सध्या आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लंपी असेल, लंपी स्किन डिझीज चालू आहे, किंवा जी जनावरं आजारी असतात, स्पेशली ज्या म्हशी किंवा गाई स्पेशली व्यायला झालेल्या असतात, त्यांचा शेवटच्या काळामध्ये त्यांच्या शरीरातली ताकद संपते सगळी, आणि जर त्यांना फीड कमी पडलं असेल, त्यांना उठता बसता येत नाही, त्यांना ताप वगैरे येतो, तर त्यावेळी गाईला उचलणं महत्वाचं असतं, म्हणजे गाईला वर उठवणं महत्वाचं असतं, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर औषध उपचार करता येईल. आणि जर गाय ती व्यायल्यानंतर बसलेली असेल, तर तिची धार वगैरे काढता येईल, जेणेकरून पुढचे जे इन्फेक्शन वगैरे आहेत मेडिकल म्हणा किंवा त्याच्या आरोग्याविषयी, तर ते टाळता येतील. तर आता आपल्याकडे तो प्रॉब्लेम झाला होता, मग आपण हे एक मशीन तयार केलं. तर ह्याच्यामुळे कसं होतंय की एका व्यक्तीला बसलेली गाय किंवा बसलेली म्हैस वर उभा करता येते, त्यासाठी हे मशीन आहे. तर मशीन काय आणि कसं आहे ते तुम्हाला मी स्वतः समजावून सांगतोय. हे काढा बेल्ट, हा बेल्ट आहे मशीनचा. हा सध्या आपण थोडा बाहेर घेतोय, म्हणजे तुम्हाला डेमोसाठी डेमो दाखवायलासाठी ठेवा. हा बेल्ट आहे. हा बेल्ट कसा आहे, तर पुढं त्या हे दोन जी खुर्ची बोलाय, त्याच्यामध्ये गायीची खुर्ची दोन पाय बसतात, पाठीमागं दोन पाय, तिचे कास बसते, म्हणजे इथं धार काढायला जागा मोकळी होते. तर काय करायचं आहे, गाय जी बसलेली असते आजारी गाय, त्याच्या खाली हा बेल्ट टाकायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा एक दोघं तिघं माणसं लागणार तुम्हाला, खाली आतमध्ये घालायचा, इकडे तिकडचे पाय होते, त्यात दोन पाय बसवायचे, पाठीमागं दोन पाय बसवायचे, आणि ते समजा असं तुम्ही ह्याच्यावर बसवलं, त्याच्यामध्ये गाय बसली, त्यानंतर ऍक्च्युली हे मशीनला चाक आहेत खाली, हे आत बसवल्यानंतर मशीन तुम्हाला असं ओढता येतं इकडं. समजा आता हे असं आहे ना, समजा तुम्ही आता ह्याच्यामध्ये गाय आत बसवली आहे, असं असं ओढायचं त्याच्यावर झालं. तर ह्यानंतर हे आहे ना, हे इथं आपल्याला तिला उचलायला किंवा खाली करायला वर्म गिअर दिलाय आपण, तर हा सिंगल माणसाला खाली होतो, हळूहळू खाली येणार, असं हळूहळू खाली येईल. इथपर्यंत हाईट अशी असते, त्या हाईट पर्यंत खाली आणायचं. हे बघा, अगदी सोपं होतं. आता हे जसं फिरवत आहेत ना, तसं रिव्हर्स फिरवल्यानंतर हे वर उचललं जातं. असं समजा की इथपर्यंत बसलेले, ऍक्च्युली ह्याच्या खाली घ्यायला लागतं, पण वेळ वाचवायसाठी आपण काय करतोय की इथपर्यंतच घेतलंय. त्यानंतर आता हे असं गायीच्या हा जो बेल्ट आहे, ह्याला हुक दिलेला आहे दोन्ही बाजूला, आणि ह्याला पण हुक आहेत, ते हुक ह्याच्यात अडकायचे, इकडे पाच आहेत तिकडे पाच आहेत, बघा असे अडकायचे. त्यामध्ये आपण खाली गायीच्या खाली घातलंय असं, तर हे उलट फिरवायचं, उलट फिरवा. अगदी एका माणसाला हँडलने फिरवणं सोपं आहे, घरातली महिला वगैरे कोणी पण आत असेल, कधी कोठ्यामध्ये काम करत, त्यांना हे करायला सोपं आहे. डॉक्टरला असेल तर त्यांना पण उपचार करायला सोपं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं की म्हणजे आत्ता आमचा अनुभव जो आहे की गाय जी बरी होण्याची शक्यता आहे म्हणा, की साधारण 90% गाय क्युअर होतात. जसं की पेशंटला बेड लागतो औषध उपचारासाठी, तसं हा गायींसाठी बेड आहे म्हणा, की त्यांना औषध उपचारासाठी वर खाली उचलण्यासाठी आहे. कुलक्रम दिलेला आहे हा थोडासा तर इझी आहे. ज्यावेळी गायीचा लोड आतमध्ये असेल, ज्यावेळी आत गाय असेल, त्यावेळी थोडंसं हे जड जाणार, पण ते इतकं जड जात नाही, एका व्यक्तीला ते उचलू शकतात, महिलेला सुद्धा उचलू शकतो. ओके, तर हे असं उचलू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचं काय आहे की एखाद्या घरामध्ये छोटे गोठे आहेत, त्याच्यामध्ये काय होतं की पुरुष बाहेर कामाला असतो किंवा बाहेर काम करत असतो, आणि महिला गोठा बऱ्यापैकी धार वगैरे काढत असते किंवा सांभाळत असते, तर त्यांना पण वापरायला हे सोपं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा एक बिझनेस म्हणून पण तुम्ही त्याचा वापर करू शकता. बिझनेस म्हणून वापर कसा करू शकता ते पण तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की त्याची आता ही रुंदी जास्त आहे मध्ये, तर गोठ्याचा सगळ्यांचेच गोठ्यांचे दरवाजे काय मोठे नसतात, म्हणजे आत कसं जाणार असा प्रश्न पहिल्यांदा आम्हाला झाला. त्यामुळे आम्ही काय केलं, हे फोल्डेबल केले, म्हणजे हे तुम्हाला नट बोल्टामध्ये खोलता येतं. इथे दाखवा, ही नट बोल्ट आहे. नट बोल्टामध्ये इथून सेपरेट होतं, तीन भागांच्या मध्ये सुट्ट होतं, जिथं आतमध्ये आपल्या गोठ्यात आहे तिथं आत जाऊन आणि परत हे असेंबल करायचं नट बोल्टामध्ये. आणि सोपं आहे, एकच त्याला पाणा लागतो. ते त्याचं व्हर्जन डिसमेंटल केलेलं इथं आहे, तीन पार्ट मध्ये डिस्मेंटल होतं. तुम्ही
बिझनेस अपॉर्च्युनिटी पण म्हणून पण बघू शकता, म्हणजे जोडधंदा ज्यांचे छोटे खोटे त्यांना हे मशीन घेणं शक्य नाही किमतीच्या दृष्टिकोनातून, पण ज्यांना एखाद्यानं मशीन घेऊन ते दुसरं भाड्यानं देतात, म्हणजे आमच्याकडचे पण मशीन आम्ही बाहेर भाड्यानं देतो दिवसाला, म्हणजे 24 तासाला आपण 250-300 रुपये भाडं घेतो, तर एक साईड बिझनेस म्हणून एक इन्कम पण तुम्हाला चालू होऊ शकतो. असा बिझनेस म्हणून एक चांगला विचार, आपल्या भागात बरेच लोक असा बिझनेस सध्या आपल्याकडनं मशीन घेऊन करतायत आणि सगळ्यांचा प्रॉफिटेबल बिझनेस चालू आहे, तर त्या संदर्भातही तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला जर मशीन हवं असेल तर हा व्हिडिओवर तुम्हाला स्क्रीनवर खाली नंबर दिसेल, माझं नाव पण त्याच्यावर आहे, तर त्याच्यावर फोन करून तुम्ही मला संपर्क करू शकता. बाकीच्या आर्थिक गोष्टी, मशीनची किंमत, त्याचा मेंटेनन्स तर काहीच नाही आहे, पण ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. मशीनची ऑर्डर दिल्यानंतर साधारण 4-5 दिवसात तुम्हाला मशीन उपलब्ध होईल. धन्यवाद.